नागपुर महानगर पालिका महिला व बाल कल्याण समिति की ओर से समाज कल्याण विभाग द्वारा 19 से 26 जनवरी तक रेशम बाग मैदान पर महिला उद्योजिका मेले का आयोजन किया गया। आकाश स्वतंत्र है, महिला को बस उड़ने का संकल्प करना चाहिए, लक्ष्य निर्धारित करें, उस दिशा में चले, कड़ी मेहनत करें, सफलता आपके कदम चुभेगी। यह बात महिला उद्योजिका मेला भी महिलाओं से की गई। मेले के चौथे दिन सांस्कृतिक कार्यक्रम के उद्घाटन पर धनश्री गंधारी स्वाति सिंघे उपस्थित थी। मंच पर भाजपा महिला शहर अकाली अध्यक्ष कीर्तिता अजमेरा, महिला व बाल कल्याण समिति के सभापति संगीता गिरे, धंतोली जोन सभापति लता काड़काय, मनपा की प्रतोद दिव्या थोटी, उपायुक्त डॉक्टर रंजना लाड़े, नगर सेविका मंगला खेकरे, सुषमा चौधरी, उप अभियंता कल्पना मिश्रा उपस्थित थे। कार्यक्रम की प्रस्तावना मंगला खेकरे ने दी, संचालन अदिति एडलावार ने तथा आभार मीनाश्री चिड़े ने माना। इस अवसर पर गायिका स्वरांगी मराठी के गाने से कार्यक्रम में चार चांद लगे। कार्यक्रम में महिलाओं के साथ ही बाल व्यंग्य चित्रकार साची अरमरकर का सत्कार भी किया। साथ ही दुर्गा वाहिनी की संचालिका सारिका येवले, संजीवनी देशपांडे, प्रांजलि तालान तथा नंदा कोलटकर का सत्कार भी किया गया। कैमरा पर्सन सुभाष के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट। संगीता दीपक गिरे, मी महिला व बाल कल्याण समितीची सभापती आहे। नागपूर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी आपण महिला उद्योजिका मेळावा हा आयोजित करत असतो आणि या मेळाव्याची संकल्पना माननीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून तयार झालेला हा मेळावा आहे। आणि जेव्हा महापौर अर्चनाताई डेयनकर या होत्या, तत्कालीन महापौर, त्यावेळेस त्या मेळाव्याला सुरुवात झाली, म्हणजे 10 वर्ष या मेळाव्याला झाले। आणि एक मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला सांगायची झाली तर दरवर्षी या मेळाव्याला 300 स्टॉल लागायचे महिला बचत गटाचे, पण यावर्षी खूप मोठा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि 400 स्टॉल या ठिकाणी लागलेले आहे। 400 महिलांचे स्टॉल लागले आणि 400 महिलांमध्ये म्हणजे एका महिला बचत गटामध्ये 10 महिला असतात तर अनेक महिलांना यांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो। पण नुकतंच या मेळाव्यापुरतंच मर्यादित राहत नाही तर अनेक नागरिक इथे येतात, व्हिजिट देतात, त्यांचे ते तयार केलेल्या वस्तू, त्यांनी बनवले पाककला, हे सगळं त्यांना आवडतात, त्यांचे कार्ड त्यांच्याकडे जातात आणि वर्षभर त्यांना काम मिळतं। गेल्या 10 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेतर्फे समाज कल्याण विभागातर्फे महिला उद्योजिका मेळावा आपण आयोजित करीत होतो। आधी आपला उद्योजिका मेळावा कस्तुजन पार्कला व्हायचा, परंतु आम्ही विचार केला की कस्तुजन पार्कला तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता। जसं रेशीमबाग आहे हे नागपुराचं मध्य नागपूर आहे, पूर्व नागपूर आहे आणि दक्षिण नागपूरचा अगदी मध्यभाग पडतो आणि मध्यमवर्गीय लोक इकडे राहतात, त्यानुसार बचत गटांच्या माध्यमातून इथे आपण उद्योजिका मेळावा लावत होतो। तर पहिल्या वर्षी जो प्रतिसाद मिळाला तर दरवर्षी वाढतोय हा प्रतिसाद आणि महिला उद्योगाच्या माध्यमातून आपण रोज दुपारी इथे महिलांना मार्गदर्शन आहे, आज रोजगाराविषयी झालं, आज एका महिला बचत गटांच्या महिलांनी आपलं पोवाड्याच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेमध्ये ज्या योजना आहेत, जसं लाडली लक्ष्मी योजना आहे, आपण अपंगांना ई रिक्षा देतोय, ट्रायसिकल देतोय आणि महिलांना मार्गदर्शन म्हणून रोज अनेक महिला इथे बोलवल्या जाते, त्यांचं देखील मार्गदर्शन आपण इथे घेत आहोत।